वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप. आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, व्हिवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती. आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड पर. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा शेवटचा दिवस म्हणजे आज 12 सोडल्यानंतर जवळपास 70-80% वारकरी हे गावाकडे परतीच्या प्रवासाला निघतात. मात्र जे फडकरी आहेत, जे मानाचे वारकरी आहेत, ते काला घेतल्यानंतरच जातात. एकंदरी मी 112 दिंडीमध्ये जनार्दन महाराज वाघ समोर दिसतात तुम्हाला. हे विठ्ठल आणि हे रुक्मिणी माझ्यासाठी, मी अनुभवलं त्यांना. आणि यांच्या दिंडीमध्ये मला जाण्याचं भाग्य मिळालं. खरंच माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे हे मला मिळालं, हे माझं मी भाग्य समजतो. आणि एकंदरीत त्यांच्या दिंडीमधला सगळा प्रवास करताना खूप आनंद झाला, खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीला असलेले भागवत महाराज, त्यांचा उजवा हात भागवत महाराज आणि डावा हात म्हणजे केशव महाराज माझ्या बाजूला दिसतात, हे भागवत महाराज आहेत, केशव महाराज नाहीत आज बाईटमध्ये. तर भागवत महाराजांकडे पूर्ण जबाबदारी ह्या दिंडीची असते. ते मध्ये पालं ठोकण्यापासून, पालं उपडण्यापासून, जेवणाची, स्वयंपाकाची आणि पैशांचा संपूर्ण व्यवहार कुठं काय होतं हे मी अनुभवलं. आणि त्यामुळं त्यांची मुलाखत मी शेवटी ठेवली होती. त्यांचाही अनुभव ऐकायचा आहे. वारी काय शिकवते मी तुम्हाला याच्या अगोदरच्याच बाईटमध्ये सांगितलं की मी अनुभवलेली वारी मी अनुभवली. मात्र महाराजांकडून ऐकून घ्यायचं आहे मला. महाराजांची परंपरा आहे म्हणजे पटशिष्य म्हणून ओळखले जाणारे ते मारुतराव महाराजांसोबत राहिले आहेत, त्यांच्यासोबत ही वारी केलेली आहे. मात्र आत्ताचा वारीत आणि पहिल्या जुन्या वारीत हे फरक आपण आईच्या अगोदर घेतला आहे. मात्र महाराज एकंदरीत प्रवास पूर्ण झाला वारीचा, काय वाटते तुम्हाला? कारण ज्ञानेश्वर महाराज सहवासामध्ये ही जी वारी झाली, वारकरी चलले, ज्ञानेश्वर महाराजचा सहवास घडल्यामुळं त्या ठिकाणावर अपरंपार आनंद त्यांच्या सहवासामध्ये मिळतो आहे. संतांच्या संगतीमध्ये दुःख कोणतं देखील प्राप्त होत नाही, संतांच्या संगतीमध्ये आनंदच प्राप्त होतो आहे. ही संतांची संगत बाकी इतराला शक्य नाही आहे, पापिष्ट माणसाला होऊ शकत नाही. याला प्रारब्ध लागते वारी, याला पूर्वजन्मीचं पुण्य काय लागतं? कारण पूर्वीचं पुण्य असल्याशिवाय ही आपल्याला पंढरीची वारी घडू शकत नाही. पूर्वपुण्य असता गाठी संत भेटीत होय. तर महाराज म्हणाले तू भरवा भरवा संत संग फिटे पांग जन्माचा. जन्माला आपण आलोत ना, जन्मा आलियाचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. भय बी गेलं आणि दुःख बी गेलं, हे दोन्ही देखील गोष्टी लिहा. भय वेगळं, दुःख वेगळं. कारण हे दोन्ही देखील संतांच्या सहवासामध्ये, ज्ञानेश्वर महाराजच्या सहवासामध्ये, या सोहळ्यामध्ये अजिबात कोण्या देखील वारकऱ्याला कशाही प्रकारचा हा दुःखाचा सामना करावा लागत नाही आहे. मी अनुभवलं तुमच्यासोबत महिनाभराच्या प्रवासात की लोक मनाने येऊन पंगती देतात, मनाने येऊन तुम्हाला पैसे देतात, हे काय चमत्कार आहे वारी? हे म्हणजे संत मोतीराम महाराजची, मारुतराव महाराजची कृपा, नरसिंहाची दिंडी, पुन्हा नरसिंहाची अगोदर लक्ष्मी लागलेली आहे. या वारकऱ्याला कोण कमी पडू देणार आहे का? हे लोक कमी पडू देत नाही. हो, मग आपल्याकडे चालूनच येते. हो हो, काय सांगणार वारीचं? काय सांगणार बोल. ह्या आमच्या रुखमाई आहेत. हा ह्या रुखमाई याच्यामुळं, हे विठ्ठल आहेत, हे रुखमाई आहेत, यांच्यामुळं हे पडद्याच्या पाठीमागून सगळं काही चालवतात. मात्र यांचा एकंदरीत पाहिलं तर मी माझ्या एक महिन्याभरांचा प्रवास पाहिला, कधीच कोण्या वारकऱ्याला दुखवलं नाही, कोण्या महाराजाला दुखवलं नाही. भागवत महाराज असू केशव, कोणालाच काही बोलत नाहीत, मस्तपैकी आपलं काम करतात. ज्याला जे लागतंय ते द्यायचं काम करतात. आणि महाराजांची सगळी सोय करणारं मी पाहिलं. महाराजांना पाणीसुद्धा जाग्यावं लागतं हे मी अनुभवलं आहे. मग महाराजांच्या पाठीमागं काम करणारे हे असतात. आणि कोणत्याच वारकऱ्याला कधीच दुखत नाही, कधीच त्या स्वयंपाकाकडे जात नाहीत, कुठं पालात काय चाललं आहे बघत नाही, हे एकंदरीत त्यांचं. आता आपल्यासोबत भागवत महाराज. भागवत महाराज कशी मॅनेजमेंट करावं लागते याची एकंदरीत? जसं आपल्या मनाला येईल तसं महाराजाचं ऐकून समजा त्या पद्धतीने आपण करतो. पण वारीचं श्रेय म्हणजे आमच्या आत्यापासून आहे. आमच्या घरामध्ये ज्यावेळेसपासून ही जी दिंडी निघाली त्यावेळेसपासून आमच्या आत्या येणूबाई यादव ह्या दिंडीमध्ये स्वतः सतत पायाने चालत होत्या. त्यांचा आशीर्वाद म्हणून आपल्याला हे भेटलेलं आहे फळ. समजा आपल्याला जे नाद आहे किंवा आपण काहीतरी वारकऱ्याची सेवा करावं, सेवेमध्ये काय प्राप्त भेटतं ते माझं मला फळ भेटतंय. ते तुम्ही ह्या मार्गी कसे लागले वारीच्या? वारीच्या मार्गी म्हणजे आत्याने लावलं आपल्याला. हां, परंपरा चांगली, जुनी जी परंपरा आमची ह्या दिंडीमध्ये चालण्याची, आमच्या आत्याची परंपरा. जशी दिंडी निघाली
त्यावेळेसपासून आमच्या आता ह्या दिंडीमध्ये चालतात. एकंदरीत हे सगळं वारकऱ्यांना नेणं आणणं वगैरे प्रवास किती खडतडे वाटते? खडतड तर वाटतात, पण जशी बुद्धी माऊली देतात त्या पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यात काय आपल्या मनचं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त आपल्याला नाद आहे किंवा वारकऱ्याची सेवा करायची आणि निष्काम सेवा आपण करीत असतो. याच्यामध्ये आपल्याला महाराजाचं काही श्रीदान नाही आहे, काही नाही आहे. स्वतः आपल्या मनाचं हे महाराजांना समजा म्हणलं ह्या ठिकाणी आपल्याला असं असं करावं लागते, तर त्या ठिकाणी मी स्वतः होऊन महाराजाला माहीत असतो महाराज आपल्याला ह्या दिंडीमध्ये ही सुधारणा करायची. टँकरची तुम्ही 5-5, 10-10 हजार रुपये काहीतरी दिली वाटतं, ही जी सुधारणा करायची का तो वारकऱ्याची गैरसोय होऊ नये त्या पद्धतीनं. आम्ही गेल्या वर्षी जिल्हा परिषदचे आपले दादासाहेब टेंगसे हे होते सोबत, त्यांनी आम्ही प्रस्ताव इथं बांधला होता, तर ते म्हणले वा सहभागामध्ये आपण सगळ्यांना सहकार्य करून आपण एक पाण्या टँकर बनवू. तर त्यास ते आम्ही जर सुरुवात केली त्यावेळेसपासून योग चलत चलत ते कार्यक्रम आता ह्यावर्षी सक्सेस झाला. समजायचं यावर्षी दिंडीनं वारीनं काय शिकवलं तुम्हाला? वारी म्हणजे हेच आता सतत वारकऱ्याचं, आपल्याकडून कधी कोणाच्या वारकऱ्याचं दुखवलं असेल त्यांनी आपल्याला माफ करावं. कधीमध्ये कसं होतंय माणूस रागाच्या तावामध्ये बोलू शकते, कशामुळे बोलतो वा त्यांच्याच फायद्यासाठी बोलतो, आपला का त्याच्यामध्ये फायदा नाही आहे, काय नाही आहे काय. आपल्या निष्काम सेवेमध्ये एखाद्याची रावटी ठोकणं झाली नसेल ते येतात चलत चलत पायानं, ते म्हणतात माझी रावटी कुठे, का तर आपण रावटी प्रमुख असल्यामुळे आपल्याच ते म्हणणार ना वारकरी. त्याच्यामुळे बा एखाद्या वारकऱ्याला आपला शब्द जर गेला असेल आडवा त्यांनी आपल्याला माफ करावं, अशी सतत आपल्याला सेवे घडण्याची संधी द्यावी, अशी सेवा माझ्या माऊलीची घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असंच आपल्याला सहकार्य व्हावं माऊलीचं आणि आपल्याला तुम्ही दिंडी सोडणार नाही? नाही सोडणार नाही, सेवा सोडणार नाही. दिंडी तर काय सोडून द्या, पण सेवा ही आपण सतत प्रमाणे करणार, प्रामाणिकपणे करणार. त्यावेळेस आपल्याला कुठं काय सुधारणा करायच्या असतील ते आपण महाराजाच्या कानावर घालून आपण त्या सुधारणा करू शकतो. पण ही माझी दिंडी असे म्हणून नाही आहे, ही महाराजाचीच दिंडी आहे. फक्त सहकार्य माझं आहे, परिपूर्ण सहकार्य. जशी तिथं आपली चूक व्हायली दिंडीमध्ये, ती चूक सुधारण्याचं काम आपण नक्की करणार. दिंडीचे दोन चाकं असतात, ते म्हणजे दिंडी मालक एक असतो, ते म्हणजे आमचे जनार्दन महाराज, आणि त्यांचे दोन चाकं भागवत महाराज आणि केशव महाराज. यांची निष्काम सेवा आहे मी पाहिलं, यांचे जवळपास त्यांनीही मला काही गोष्टी प्रवासामध्ये सांगण्यात आल्या. टँकरची पाण्याची व्यवस्था असो काही असो, यांनी घरातून लोक 10-1 हजार रुपये घालतात आणि वारीची सेवा करतात, हे खूप मोठं भाग्य. सत्मार करावं लागणं, परोपकार करणं, नामस्मरण करणं, परमार्थामध्येच कंठन करणं हे वारीमधून श्रीच शिकले जाते. कारण वारीमधून श्री माणूस माणसं आहे तर माणतं माणुसक्या नाही त्यांच्यामध्ये ना, मग त्या ह्या वारीच्या योगानं माणसामध्ये माणुसकी निर्माण होती. हे सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे. ह्या ठिकाणीवर कोणता मतभेद नाही, जातीवाद नाही, कोणता जातीचा असो, तुका म्हणे यातीन होका कयाची भलती, आमच्या पंक्तीला पूर्ण कोण्या यातीचे कोणी बी कसे बी येऊ शनी माऊलीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकते. तर वारी विशेष म्हणजे वारी काय शिकवते ते माणूस की माणूस माणसाने कसं जगावं. आणि वारीमध्ये आल्यानंतर मी तर अनुभवलं, तुम्हाला संतही भेटताल आणि देवही भेटेल. तो फक्त तुम्ही जरी नास्तिक असताल, खास नास्तिकांसाठी हा मेसेज आहे माझा, नास्तिक असताल तुम्ही तर तुम्हाला जर संत कळायचे असतील तुम्ही वारीला या, आणि संत कळता कळता देवही वारीमध्येच भेटेल तुम्हाला आणि नक्कीच कळेल. रामकृष्ण हरी माऊली, परत भेटूया पुढच्या वर्षी माऊलीच्या सोहळ्यामध्ये. रामकृष्ण हरी, एकदा म्हणा रामकृष्ण हरी.